नमस्कार, आजचा व्हिडिओ कुठलाही एज्युकेशनल व्हिडिओ नाही आहे. माझ्या समोर समरेश बसले. तुमच्यातले काही जण यांना ओळखत असतील, काही जण नसतील. समरेश ब्लॉग म्हणून यांचं यूट्यूब चॅनल आहे. बरे, या व्यक्तींचं वैशिष्ट्य म्हणजे खूप मन मिळव. खरं तर आमच्या शेजारीच आहेत आणि इतके जबरदस्त सुंदर यूट्यूबवर व्हिडिओज असतात, यूट्यूबवर ब्लॉगिंग. तर तुम्हाला ते व्हिडिओज बघायचे असतील ना, तर ते पुढचं त्यांच्या चॅनलचं सांगतीलच ते कशा पद्धतीने काम करतात त्याच्यावर. आपलं समरेश व्लॉग्स म्हणून चॅनल आहे. माझं नाव समरेश पाटील आणि मी अलिबागमधील बेलपेड गावात राहतो, छोट्याशा गावात. तर मी चॅनलचं कसं झालं, आपल्याकडे जास्त ब्लॉगर नाही आहेत, म्हणजे आपल्या अलिबागमध्ये, आपल्या भागामध्ये आणि मुंबई ठिकाणी वगैरे खूप ब्लॉगर आहेत. तर कोरोनामध्ये कसं आपण बघतो ना, कोरोनामध्ये बरेच जणांचे मी व्हिडिओ बघितले. आपले कोकणातले पण आहेत जे की आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करतात. हां, जे सतीश दादा असेल की निखिल असेल, कोणी, म्हणजे मी क्लिअर सांगतो की त्यांच्याकडून मी शिकलोय, म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघून मला प्रेरणा मिळते. सतीश दादा कोकणी, मी कोकणी निखिल, अविनाश कोकणकर अविनाश असेल असे, परत मी समृद्धी आहे. हां, तर त्यांचे व्हिडिओ बघायचो आपण. आपल्याला मला वाटायचं की मला करायचं काय नाही, काहीतरी आपण चालू करू शकतो काय व्लॉगिंग. हां, पण हिंमत होत नव्हती. आणि का कोणाचंही असंच होणार, एकतर आपण बोलायला शाय असतो, म्हणजे लाजतो, मोबाईलवर कसं बोलणार कॅमेरासमोर. तर असं करत करत मग एक दिवशी, म्हणजे काय झालं, मी आजारी पडलो, म्हणजे इकडे इन्फेक्शन झालेलं, नागिन उठते ना, नागिन तसं नागिन. तर 15 दिवस मी घरीच होतो, घरी बसून कंटाळा यायचा, कोरोनाचा पिरियड होता. तर असंच डोंगरावर गेलेलो एकदा जूनमध्ये मित्रासोबत रानभाजी काढायला. गावाला आपल्या एका साईडला खाडी आहे, खाडी समुद्र पलीकडे, आणि एका साईडला डोंगर आहे, आणि अलिबाग पूर्ण मस्त दिसतं वरून, अगदी कुलाबा किल्ला पण क्लिअर दिसतो आपल्या डोंगरावर. तो पहिला, म्हणजे आम्ही ठरवलं नाही, फक्त रानभाजीला गेलो. आपला साधा 6000 मोबाईल होता, रिअलमीचा. तर मित्राला विचारलं, विकास दादाला, की आपण व्हिडिओ करायचं का चालू, डोंगरावर गेलो वरती. तर म्हटलं करूया, बिंदास कर म्हटलं, म्हणजे त्यांनी सपोर्ट केला. ती गोष्ट एक महत्वाची की आपल्या आजूबाजूच्या लोकांनी सपोर्ट केला तर ग्रो होऊ शकतो. सपोर्ट केला त्यांनी, मी पटकन व्हिडिओ केला. जो काही 9-10 मिनिटाचा व्हिडिओ होता तो लगेच आलो, रात्रभर तो एडिट केला. आणि एडिट कसा करायचा माहित नाही, युट्यूबवरच व्हिडिओ बघितला कसे एडिट करायचे, आपला कसा नाही कसा एडिट झाला, मनासारखा झाला. हां, आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला. तर व्हिडिओ अपलोड केल्यावर कसं, पहिली गोष्ट म्हणजे अलिबागचं जास्त कोणाला बघायला भेटत नाही गावातलं, म्हणजे बीचेस वगैरे सगळे दाखवतात. हां, तर बीच काय लाखो तुम्हाला व्हिडिओ दिसतील अलिबागचे बीच, पण गावातली संस्कृती काय, गावातलं कल्चर काय, गावात राहणीमान कसं असतं लोकांचं, ते आपण दाखवायचा प्रयत्न केला पहिल्या व्हिडिओमध्ये. तर तो एवढा आवडला ना लोकांना की त्यांनी स्वतःहून शेअर केला, म्हणजे युट्यूबला असेल, म्हणजे फेसबुकला असेल, इंस्टाग्रामला असेल, ग्रुप्सला, व्हॉट्सअपच्या ग्रुपला तर खूप शेअर झाला. आणि मला मित्रांचे वगैरे मेसेज आले. एक जेन्युइन प्रश्न म्हणजे व्लॉगिंग मध्ये, आपले युट्यूब जे आहे एज्युकेशनल चॅनल आहे, पण व्लॉगिंग मध्ये जर कोणाला काही करायचं असेल, कारण जनरली व्लॉगर जे असतात ते एक्झॅक्ट इन्कम सांगणार नाही किंवा प्रोसेस आहे, तर याच्यामध्ये काही होऊ शकतं का व्लॉगिंग मध्ये? तुम्ही आता करिअर म्हणजे करिअर. हा, तर व्लॉगिंग मध्ये करिअर पण होऊ शकतं, नाही असं नाही. आणि जर कोणाची इच्छाशक्ती असेल ना, तर नोकरी त्याला करायची गरज पण नाही, असं पण सक्सेसफुल झालं. पण त्यात एक पॉइंट असतो की तुम्हाला युट्यूब ग्रो करेलच असं नाही, म्हणजे तुमचा एक नशिबाचा भाग असतो. तुम्ही किती चांगले व्हिडिओ बनवा, नशिबाचा भाग असतो की नशीब आपल्याला बघतं, ट्राय करतं की हा किती मेहनत करतो आपण. कधी कधी दुसरा व्हिडिओ पण तुमचा व्हायरल होईल, कधी कधी 10वा पण होईल, तुम्हाला माहितीच आहे. कधी कधी 100वा पण, कधी कधी 500वा पण व्हिडिओ व्हायरल होईल. असे युट्यूब चॅनल आहेत माझ्या समोर ब्लॉगिंगचे, की त्यांनी 500-1000 व्हिडिओ केले, त्यानंतर त्यांचं ग्रो झालं, त्यांनी प्रयत्न सोडले नाही. आणि ते आता रेग्युलर डेली बेसिसवर व्हिडिओ करून कमवतात, म्हणजे 50-50 हजार, 1-1 लाख पण कमवतात. आणि बऱ्याच पालकांना पण बघणाऱ्या तुमच्या, त्यांना असं वाटेल की तुम्ही यांचं का प्रमोशन करताय. मी यांचं प्रमोशन करतच नाही, एक चांगली व्यक्ती म्हणून मी यांच्याकडे बघतो. कारण जेव्हा माझं चॅनल सुरू झालं होतं ना, मी माझ्या जवळच्या अनेक म्हणजे जे युट्यूबर होते त्यांना कॉल केला होता, व्हॉट्सअप केलं होतं की मला प्रमोट कराल का, चांगलं एज्युकेशनल चॅनल आहे, पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही. ठीक आहे, तो त्यांचा पर्सनल इश्यू असेल, परंतु समरेश अशा व्यक्ती पहिले होते ज्यांनी इझिली येस म्हटलं. माझ्यासारख्या सुरुवातीला जे बिगिनर असतात
कारण व्यावसायिक जेव्हा आपण विचार करतो माझा तोटा होईल का याच्यामध्ये बरेच जण विचार करतात. सो जेव्हा बाय हार्ट तुम्ही खूप चांगले व्यक्ती असताना तर बाकीचे लोक पण तुम्हाला एक्झॅक्टली मदत करतील. आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं जेव्हा कधी मी 50,000 कम्प्लीट करेन त्यावेळी मी तुमचं प्रमोशन करेन, पण समहाऊ नाही पॉसिबल झालं. 1.5 लाखापर्यंत पोहोचलो, वेळ भेटत नव्हता, अलिबागला येणं होत नव्हतं. आज येस, आणि आता आलो होतो अलिबागला आणि आज ठरवलं होतं की चला यांच्या घरी जाऊया. आणि पहिल्यांदा म्हणजे भेटायची इच्छा होती सगळ्यात महत्वाचं. प्रमोशन हा माध्यम झाला फक्त आपण ह्या फील्डमध्ये आहोत म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन, जर तुम्ही ब्लॉगिंग इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला आवडत असेल कोकण बघण्याचं, तुम्हाला जर कोकण बघावं असं वाटत असेल ना, आणि ते सुद्धा सहज, कुठेही कृत्रिमता नाही आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये, खूप नॅचरल गोष्टी असतात. उगाच ओढून दाडून काहीतरी विनोद करणं वगैरे कधी जमत नाही. नॅचरल व्हिडिओ बघायचे असतील ना तर तुम्ही समरेश ब्लॉग म्हणून तुमचं हे चॅनल आहे, जरूर भेट द्या. म्हणजे आपलं कसं आहे की आता दादा बोलले ना की ऍक्टिंग वगैरे, तर मी सुरुवातीलाच ठरवलेलं की ऍक्टिंग वगैरे आपल्याला जमणार नाही आणि आपल्याला दाखवायला जमणार नाही. जे ओरिजिनल आहे ना मुळातच मला चुकीचं काय असं पटतच नाही, त्यामुळे जे खरं आहे ते दाखवायचं. आणि जेवढं नॅचरल, जसं की मी तुम्हाला जरी मोठ्या आवाजाने बोलत असलो एखाद्या माझ्या मित्राला, तसे तसं दाखवायचं. कारण का आपण ऍक्टिंग नको, आपल्याला ऍक्टिंग नाही, लोकांना खरं काय ते बघायचं आहे आणि आहे ते आम्ही दाखवतो. तुम्ही मजा बघाल आमच्या व्हिडिओमध्ये. आत्ता थोडं ऑफिसच्या कामामुळे मला जमत नाही भेटू टाकलं कंटिन्यू, पण सुरुवातीला आम्ही जे व्हिडिओ केलेत ना लोकांनी एवढा रिस्पॉन्स दिला ना की प्रत्येकाला ते, म्हणजे एखादी व्यक्ती आहे ना आमच्या इथली, म्हणजे सासरवाडीचे कोण मिळून आहेत लांबचे, त्यांना पण कोण भेटलं नाही बोलतात हो समरेशच्या व्हिडिओमध्ये बघितले तुम्हाला असं डायरेक्ट. हा आता कुठे सासूबाई गेले कुठे एसटीत गेल्या, हो तुम्ही समरेशच्या सासूबाई ना असं, मग त्यांना ते नवीन वाटतं. आपण फिरतोय आपल्या पूर्ण आपण जिल्हा फिरतो तेव्हा आपल्याला कोण भेटलं तर आपल्याला काय नवल नाही वाटत, आपल्याला माहित आहे युट्यूब जेव्हा एकत्र झाली युट्यूबमुळे, पण ते लोक जेव्हा जातात ना तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की अरे मी तर जास्त व्हिडिओ मध्ये बघितले, बारकाईने व्हिडिओ बघतात लोक एकदम. आणि जी लोक आपली, मी खरं सांगतोय मी मराठी चॅनलचं का झालो केलं, तर जे आपली मराठी माणसं आहेत ना त्यांना मराठीतला आपलं आपलेपणा असतो तो अनुभवायला भेटला पाहिजे. हिंदी चॅनल पण आपण चालू करू शकलो असतो, हिंदीला ऑडियन्स पण खूप आहे. सुरुवातीला असाच गैरसमज असला बऱ्याच जणांचा की हिंदीमध्ये खूप ऑडियन्स आहे ऑल ओव्हर वर्ल्ड, आणि आपल्या मराठीला फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन लोक जी पूर्ण आहेत वर्ल्डमध्ये आहेत ती. पण तिथून म्हणजे मला हे वाटतं, हे अभिमान वाटतो की आपली कोकणी माणसं आहेत ना, जसं की एस फॉर सतीश दादा असेल, मी कोकणी निखिल असेल, अविनाश दादा असेल, त्यांनी मराठीतच करिअर केलं युट्यूबचं, ते मला चांगलं वाटतं. ज्यावेळी हिंदीचे लोक खूप ट्रेंडिंग होते आणि मराठीचे चालतील की नाही व्ह्यू भेट मराठीला व्ह्यू भेटतील की नाही, तरी पण त्यांनी मराठीत कंटिन्यू केलं आणि त्यांनी चालू केलं म्हणून आम्ही चालू केलं, म्हणजे हा एक फ्लो झाला. पण सुरुवात कोणी केली, मी तर त्यांना बघून शिकलो, त्यांच्या अगोदर पण असतील काही जण, जसे कोकण संस्कृतीचा संदेश दादा असेल, हां त्यांचं पण नाव घेतो आमचा एवढा, आपण ज्यांच्यामुळे शिकलो त्यांचं नाव घ्यायला आपल्याला बिलकुल लाज वाटली नाही पाहिजे. मी जे आहे ते सांगतो, आता निखिल माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान आहे, तरी मी त्याला काय बोलतो मी तुझा शिष्य आहे, कारण मी त्याच्या व्हिडिओ बघितला तेव्हाच शिकलोय. आपल्या इथे निखिल आलेला बर्थडेला माझ्या, तेव्हा त्याला ऑन व्हिडिओ बोललो. म्हणजे आपल्याला असं मोठेपणा असं काय वाटलं नाही पाहिजे, आपण जे आहोत ते जमिनीवरच आहोत आणि जमिनीवर राहायला पाहिजे. मी आपल्या व्हिडिओमध्ये बघतो जे आपले व्ह्यूअर आहेत त्यांना माहीत असेल, आणि मला हेच म्हणायचं आहे की ऍक्टिंग वगैरे नका करू लोकांना, जे आणि असं पण झालंय ना आता, म्हणजे खूप वाईट वाटतं. मराठी क्रिएटर पण आहेत बरेच की काही ना काहीतरी असं खोटं बोलायचं, काहीतरी नाटक करायचं ब्लॉगिंग चॅनलमध्येच, ते ऍक्च्युअलमध्ये नसतं. म्हणजे ह्या कमेंटवर टिकला द्यायचा, त्या कमेंटवर पूर्ण व्हिडिओ बनवायचा, म्हणजे अक्षरशः खालच्या पातळीचं टीव्ही कसं झालंय फेक दिसत ना आपल्या टीव्हीवर, तसं झालंय. समरेश अजून म्हणजे काही प्रश्न मला पण वाटतात त्यांच्याकडून विचारतोय, म्हणजे लॉगिंग मध्ये एखादा जर स्थिर स्थावर व्हायचं झालं तर एक जेन्युअन सगळ्यांचा प्रश्न काय असतो माहितीये, किती व्ह्यूज ना किती डॉलर मिळतात, म्हणजे जेव्हा इन्कमचा विषय साधारण तुम्ही सांगाल काय, म्हणजे काय म्हणजे जनरली प्रत्येकाचं डिपेंड असतं. म्हणजे आता मी आहे ना कोणीच दाखवलं नसेल पहिला इन्कम, म्हणजे पहिलाच इन्कम आहे ना माझा किती आलेला 8,400 समथिंग आलेला, 8,400,
त्यावेळी जेव्हा सुरुवातीला होतं ना त्यावेळी जेव्हा काय म्हणतात मॉनिटायझेशन झालं ना, मॉनिटायझेशन झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी मला आलेला इन्कम एवढ्या लवकर मला येत नाही ना. डॉलरचं कसं असतं, आता जेव्हा माझं चॅनल मॉनिटाइज नव्हतं ना तेव्हा मला जाम इंटरेस्ट होता याच्यात, किंवा किती डॉलर किती होतो त्यावेळी मला वाटते 6,000 साडे 6,000 ला पण यायचा 1 डॉलर. आता तो माझ्या मते 4,000 आसपास आहे, 4,000 1 डॉलर. पण त्याला पण बरेच कॅटेगरी आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता मच्छीचा व्ह्यू टाकला मी, मच्छीचा मच्छी मार्केट, तर त्याला 4,000 ला नाही भेटणार, त्याला 6,000 ला 1 डॉलर कोण देईल? डिपेंडेंट मी काय दाखवतो. हा, आणि एखादं कुठले कुठले एज्युकेशनल किंवा काही दाखवलं तर आपले पण व्हिडिओ रिसॉर्टचा व्हिडिओ दाखवला तर त्याला 5,000 पेन 4 लाख पडेल असं. म्हणजे ते युट्यूब ठरवतं किती द्यायचं ते. आणि जसं की सगळ्यात टॉप कॅटेगरी म्हणजे फायनान्स, फायनान्स जर तुमचं चॅनल असेल, तुम्हाला बँकिंग मध्ये नॉलेज असेल तर सगळ्यात 1 नंबरला ते कमवतात. कारण का त्यांचे जे व्ह्युअर असतात ते टार्गेटेड असतात आणि त्यांना ती माहिती पाहिजे असते जी तुम्ही सांगताय बँकिंग क्षेत्रातली. हा, आणि तिथे स्पॉन्सरशिप पण मोठी असते, तर ते कोणी पण चालू करू शकत नाही. चालू करू शकता, खूप अभ्यास असेल तर चालू करू शकता, ते खोटं सांगून जमणार नाही, चुकीचं सांगून जमणार नाही. आमच्या इंग्रजी म्हणजे आमच्या क्लासेस मध्ये कसं असतं, इंग्रजी बोलायची भीती वाटते सुरुवातीला, म्हणजे स्टार्ट इनिशियली दे हॅव सम काइंड ऑफ फियर. तसं तुमचं ब्लॉगिंग करताना कॅमेरा, एकतर आपण नॅचरली असं बोलणं वेगळी गोष्ट आहे आणि कॅमेरा समोर बोलणं वेगळी गोष्ट आहे. बरोबर. सुरुवात काय वाटते तुम्हाला, ज्याला कोणाला करायचं असेल तर ती भीती नाही वाटत ब्लॉगिंगला असं समोर? सुरुवात करताना सगळ्यांनाच भीती वाटणार की हातात कॅमेरा धरला तर कसा पकडायचा ती पहिले नॉलेज. तुम्ही युट्यूबला बघा पहिलं, व्हिडिओ कसे बनवायचे, शूट कसे करायचे, फ्रंट कॅमेराने कधीच नाही करायचं हे पहिलं मी सांगतो. फ्रंट कॅमेराने कधीच युट्यूबचा व्हिडिओ शूट करायचा नाही, हा बॅक कॅमेरानेच करायचं. दुसरी गोष्ट, जेव्हा कॅमेरा आपण हातात घेतो तेव्हा पहिली लेन्स पुसायची, ओके, ती सुरुवात झाली. कॅमेरा असा धरायचा आणि काय बोलायचं ना, ऍक्च्युली मी सांगतो आत्ता पहिल्यांदा मी सांगतो युट्यूबला काय बोलायचं सुरुवातीला ते मला पण कळत नव्हतं. जेव्हा दुसरा का तिसरा व्हिडिओ होता तर माझा भाचा आहे ना बनीचा मुलगा, तर तो तेव्हा कितीला होता, 8वी 9वीला असेल, त्याने मला सांगितलं मामा अशी सुरुवात कर. म्हणजे त्यांनी मला शिकवलेलं, मला सुचवलंच नव्हतं. हा, तो बोलला की असं बोल की नमस्कार, मी समरेश कृष्ण वाटील, स्वागत करतो तुमचं समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. त्याने शिकवलेलं आहे, म्हणजे आपल्याला छोटी छोटी मुलं पण शिकवतात का, त्यांना माहीत असतं त्यातलं. मला नव्हतं माहीत, सुरुवातच नव्हती. हा, एकदा तुमची डेअरिंग आली की तुम्ही म्हणजे कनेक्ट झालेत ना कॅमेराशी. महत्वाचं काय, समोर मला कोण बघतंय. मी सुद्धा व्हिडिओ शूट करतो पण माझं शूटिंग हे कॅमेरा म्हणजे बंद कमऱ्यामध्ये असतं जिथे आजूबाजूला कोणी नसतं. बरोबर. तुम्ही जेव्हा ब्लॉगिंग हा असा प्रकार आहे जिथे तुमच्या बाजूला लोक असतात. नाही, ब्लॉगिंगला खूप जपायला लागतं, म्हणजे प्रायव्हसी असते लोकांची. कधी कधी मी असं शूट करत चाललोय, समजा बस मध्ये आहे किंवा बस स्टँडला आहे, तर काही जणांना वाटतं की नाही मला दिसायचंच नाही, म्हणजे असे आम्हाला पण अनुभव आलेले आहेत, हे मला घेऊ नको असं नाही असतं. म्हणजे त्यात आपण काय वाईट वाटून घ्यायचं नाही, त्यांची त्यांच्या प्रायव्हसीचा प्रश्न आहे, आपण त्यांना घ्यायचंच नाही. हा, आणि अशी पण काही जण असतात की अरे मला नाही घेतलंच, अशी पण बोलणारे असतात. म्हणजे हौशी पण लोक असतात आणि शायवाली म्हणजे लाजणारे पण लोक असतात. त्यावेळी आपण काय कसं बोलायचं ना ते आपल्यावर डिपेंड आहे. अजून पण म्हणजे मी कधी गॅप पडला ना मला, म्हणजे आता कंटिन्यू मी व्हिडिओ करतो, समजा 2-4 दिवसांनी एकदा टाकला, पण कधी 15 दिवस व्हिडिओ नाही केला मी, तर मला पण जरा लाजायला होतं परत. नंतर सवय असते ना ती, मग आता एवढी लोक आहेत कसं बोलायचं. बरोबर. आता मार्केटमध्ये मच्छी मार्केटमध्ये एवढी लोक आहेत मग कसं करावं बोलायचं, ती मावशी का मला बोलणार नाही शूट केलं तर, असा तो विचार करायला लागतो. म्हणजे जपून आपण म्हणजे कॅमेरा जपून फिरवायला लागतो, पण जे बोलतो आपण ते कॉन्फिडन्सने बोलायचं. आपल्याला माहित आहे जर आपण चुकलो तर आपण कट करणार आहोत, हा महत्वाचा पॉईंट आहे, कट करणार आहोत, ते का लाईव्ह नसतं. तो एक पॉईंट आहे की तुम्ही बोलत जा पण कॅमेराशी मैत्री करा. कॅमेरा आला त्यामुळे तुम्ही सगळेजण दिसता की जे वाट बघतात आपल्या व्हिडिओची, त्याच्यासाठी मी अजून प्रफुल्लित होतो. हा, तर हे एनर्जेटिक आहे. आता जसं की आज मी व्हिडिओ गेला, बऱ्याच दिवसांनी गेला आपल्या आठवडा बाजारात सांगला, पण मला मजा आली का, तर समोरचा व्यक्ती मला रिस्पॉन्स देत होता, तो पण बोलत होता, मी विचारते तसं सांगत होता. आता त्यांना पण माहित आहे की लोकांपर्यंत पोचतोय आपण. म्हणजे युट्यूब आहे ना, तुम्ही विचार नाही करू शकत. म्हणजे फक्त अगोदर काय वाटायचं युट्यूबचं की आपण फक्त व्हिडिओ करतोय बस, आपल्यापुरतं फक्त इन्कम जनरेट करण्यासाठी युट्यूबचा इन्कम.
युट्यूबचा इन्कम आणि अजून स्पॉन्सरशिप, स्पॉन्सरशिप हे अगदी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे स्पॉन्सरशिप जर भेटली ना तर तुम्हाला युट्यूबचा इन्कम दिसणारच नाही, तुम्ही कधी बघणारच नाही युट्यूबचा इन्कम. तर स्पॉन्सरशिप कशी भेटेल ना, ते आपल्याला त्याप्रमाणे व्हिडिओ बनवायचे. म्हणजे आता आम्ही पण करतो साड्यांचे वगैरे व्हिडिओ करतो, पण साड्यांचे वगैरे व्हिडिओ करतो तेव्हा आपण हा विचार करतो की आपण जो व्हिडिओ करतोय स्पॉन्सरशिपचा तो फक्त पैशांसाठी करत नाही ना असं. कारण का आपले जे व्ह्युअर तिकडे जाणार साडी घ्यायला, त्यांना त्यांची काय फसवणूक होणार नाही ना, हा पहिला विचार करतो मी. मग त्यांनी किती रुपये पण देऊ दे, त्यांनी 10,000 देऊ दे, 50,000 देऊ दे, 1,00,000 देऊ दे, जर काय प्रॉब्लेमेटिक असेल त्याच्या दुकानामध्ये फसवणार असेल तर मी 1,00,000 रुपये दिले तरी मी जाणार नाही. मी सांगेन मला करायचंच नाही. आपल्याला पैसे भेटतील पण त्या लोकांचे पैसे जातील, तसं 1 रुपया पण आपल्याला कमवायचं नाही, हे महत्वाचं आहे. सो तुम्ही ऐकलं समरेश ब्लॉगचे जे क्रिएटर आहेत समरेश, आणि त्यांची एक जो प्रवास होता तो सांगितला, याच्यातले खास खडगे तुम्हाला सांगितले ब्लॉगिंग फील्ड मधले. मुद्दामून हा व्हिडिओ केला होता, माझी दोन कारणं होती. एक म्हणजे मी त्यांना प्रॉमिस केलं होतं, सो आय वॉन्ट टू कीप माय प्रॉमिस, सो ते मी आज पूर्ण करतोय. मला समाधान वाटतंय की त्यांना एक शब्द दिला होता त्या शब्दाला मी पूर्ण करतोय. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना कोणाला ब्लॉगिंगमध्ये यायचं असेल तर मी एका ब्लॉगरकडनंच माहिती घेतलेली आहे की एक्झॅक्टली हे असं असतं, तुम्हाला अशा सिच्युएशन्सला तोंड द्यावं लागणार, तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील. व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो आहे, जर तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर समरेश ब्लॉग हे चॅनल आहे, ते जरूर पहा आणि सबस्क्राईब करा. ज्यांना करिअर करायचं युट्यूबमध्ये, युट्यूब चॅनल चालू करायचं आहे, त्यांना पहिला काय प्रश्न पडतो की आपलं प्रमोशन कोण करणार. तर प्रमोशनकडे वळूच नका तुम्ही, कोणाकडेच प्रमोशन करू नका. जे काय आहे ना ते तुमच्या हिमतीवर तुम्ही करा. म्हणजे शिका तुम्ही, पण कोणाला सांगू नका की माझं प्रमोशन करा म्हणून. का तुमचं जे प्रमोशन करतील ते पब्लिक तुम्हाला आलेले बघायला आलेले नसतात, ज्यांचा व्हिडिओ असतो त्यांना आले बघायला आलेले असतात. त्यामुळे तुमच्या व्हिडिओला जातील असं नाही, आणि तसं नकाच करू. माझा एक्सपिरियन्स सांगतोय आहे ते आहे. तुम्ही स्वतः मेहनत करा, स्वतःच्या जीवावर पुढे जा, एकाला पण प्रमोशन करायला सांगू नका. बघा तुमचं कंटिन्युटी असेल ना तर 100% ग्रो होणार. कंटिन्यू ठेवा, आणि कंटिन्यू ठेवली तर तुमच्या म्हणजे स्वतः व्यक्ती कौशल्याने तुमचं त्यात भर पडेल. म्हणजे तुमचा जो ॲटिट्यूड, म्हणजे वागण्याचा जो तुमचा आपण बोलतो ना एक समाजात वागण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो पण बदलणार. हां, म्हणजे युट्यूब तुम्हाला फक्त पैसे देणार नाही, फक्त तुमची स्वतःची ग्रो करणार नाही, तर तुमची समाजात एक प्रतिष्ठा पण निर्माण करणार. हां, तर नक्की यूट्यूब चॅनल चालू करा. आणि मनोज दे चॅनलला एक टेक्निकल योगी आहे हे बघून मी शिकलो, हे परत सांगतोय, त्यांचे चॅनल बघा. आणि दादांनी आपला व्हिडिओ केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि दादांचं पण चॅनल खूप ग्रो होऊ दे, लवकर लवकर 1,00,000 पण सबस्क्रायबर होतील हे मी सांगतो तुम्हाला, होतील. तुमचं कंटिन्युटी आहे 100% होणार. आणि जरी 1,00,000 झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, का मेहनत आहे त्यांची मला माहिती आहे. हां, आणि तुमचे असेच सपोर्ट राहू दे सगळ्यांवर. थँक्यू.